ना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133 जयंती आहे। संपूर्ण भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते। या जयंतीमध्ये प्रामुख्याने बौद्ध समाज आणि इतर सर्व लोक सुद्धा बाबासाहेबांची जयंती चांगल्या प्रकारे साजरी करतात। हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात, त्या अनुषंगाने त्यांचे सण आहे। बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या कलम 25 अंतर्गत आपल्याला विचार अभिव्यक्ती उपासनेचं स्वातंत्र्य आहे। इथे शिवजयंती होते, महात्मा फुलेची जयंती होते, मोहरम होते, रामनवमी होते, वेगवेगळ्या प्रकारचे सण होतात, त्यौहार होतात, मिरवणुकी निघतात। परंतु या महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे, या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विरोध होतो, मिरवणुकीला विरोध होतो, डीजेला विरोध होतो, मिरवणुकी काढायला मज्जाव अनेक गावामध्ये केला जाते। मराठवाडा असेल, नांदेड असेल, मला हे समजत नाही की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। इथे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार एकत्र नांदतात, सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची, इथल्या जातीवादी समाजकंटकाच्या पोटामध्ये काहीतरी घोडा उठतो। ते बाबासाहेबांच्या जयंतीला दगडफेक करतात, गालबोट लावतात, अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि घडतात सुद्धा। माझ्या निमित्ताने तमाम आंबेडकरी जनतेला एक आव्हान आहे। गेल्या अनेक वर्षापासून जाती अत्याचारावरती मी काम करतो। एक मुद्दा मला प्रामुख्याने मला मांडायचा आहे की ताळपांगरी या गावामध्ये परभणीपासून 14 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आहे। काल रात्री 7:30 सुमारास गावातील काही जातीवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या मिरवणुकीवरती दगडफेक केलेले अंधाधुंद, त्यामध्ये काही महिलांना पुरुषांना लागलं। मला वाटतं ही मानसिकता नेमकं कुठून येते। बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना फक्त महारा मांगासाठीच लिहिली काय? बाबासाहेबांनी जे काही कायदे केले, बाबासाहेबांनी जे काही कामगारांसाठी काम केलं, महिलांसाठी पगारी सुट्टी असेल, PF असेल, RBIची स्थापना असेल, राज्यघटनेची निर्मिती असेल, हे फक्त महारा मांगासाठीच केली की काय? की इतर भारतात राहणारे सगळे मराठापासून OBC पासून तेली माळी कुणबी मराठा पारधी मारवाडी ब्राह्मण जैन मुसलमान हे सगळे बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा उपभोग घेत नाहीत का, असा माझा सवाल आहे। माझ्या तमाम भीमसेनकांनो, रात्र वैरायची नाही, दिवस वैरायचा आहे। किती दिवस असं मेंग्यावाने तुम्ही जगणार आहात? किती दिवस बाबासाहेबांच्या जयंतीवरती दगडफेक होणार आहे? आणि किती दिवस तुम्ही सांगणार आहे आम्ही धम्म घेतला, बुद्ध घेतला, आम्ही शांत आहोत? शांती म्हणजे बुद्ध नाही, अन्यायाचा प्रतिकार करणारा बुद्ध असतो, आपल्या स्वतःची आई बहिणीच्या आबरूची रक्षा करणारा बुद्ध असतो। आणि म्हणून ताळपांगरीमध्ये जी घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो, आणि फक्त निषेधच करून आपल्याला चालणार नाही तर आता या जातीवादी समाजकंटकाच्या भडव्यांच्या घरामध्ये तलवारी घुसून तुम्ही आता शिरलं पाहिजे, यांना अद्दल घडवली पाहिजे, यांनी दगड म्हणजे इटका जवाब पत्थर से द्यायला आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये शिखाच्या मिरवणुकीवरती कधी हल्ला झाल्याचा तुमच्या कानावरती आलं का? या महाराष्ट्रामध्ये शिख कम्युनिटीच्या महिलांवरती बलात्कार झाला कधी? गुरुद्वारावरती दगडफेक झाली तुम्ही कधी? तुम्हाला तुमच्या कानावरती आहे का? मग महारा मांगाला, दलिताला किंवा बौद्धांना किंवा अस्पृश्य समाज हे लोक आपल्याला समजतात, यांच्या जयंतीवरच का दगडफेक होते? यांनाच का मारहाण होते? आपल्याच अॅट्रॉसिटीच्या केसेस का होतात? याला कारण तुम्ही आहे। तुम्ही कमजोर आहात, तुम्ही कमजोर आहात, आर्थिक बाजूने कमजोर आहात, राजकीय बाजूने कमजोर आहात, शारीरिक बाजूने कमजोर आहात, म्हणून तुमच्यावर अन्याय होते। तुम्ही मेजॉरिटीने कमी या गावामध्ये, तुमची एकी नाही। बाबासाहेबांनी सांगितलं एकत्र या, एकत्र येऊन लढा द्या, तुम्ही एकत्रित येत नाही, तुम्ही समाजाच्या रक्षणासाठी धावून जात नाही। आज ताळपांगरी परभणीवरून हाकेच्या अंतरावर आहे, घुसाना 50-60-100 जण पोरं तलवारी घेऊन, आणि जे जातीमध्ये समाज कंटक आहे बार बप्पे भडवे त्यांना कापाना उभे ना त्या ताळपांगरीमध्ये। असं जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत वचक कसं बसणार? शिखाच्या गुरुद्वारावर कधी दगडफेक झाली मिरवणुकीवरती असं ऐकलंय का? मुसलमानांच्या मोहरमवरती कधी दगडफेक झाली असं ऐकलंय का?
ते लोक तलवारी काढतात. मेजॉरिटीने जरी मायनॉरिटी असली कमी असली तरी ते लोक घाबरत नाही. हिंदूंना नाही, मराठ्यांना नाही, बौद्धाला नाही, कोणाला नाही. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे. मग आज बौद्ध मेंगा का झाला? आम्ही हातामध्ये बांगड्या का भरल्या? गेल्या 2 वर्षापासून जातीय अत्याचाराच्या विरोधात मी लढा लढतोय. लोकांना सांगतोय, सकाळी उठा, व्यायाम करा, लाठीकाठी चालवा, दानपट्टा चालवा, म्हणजे तुमच्या माय बहिणीचं तुम्हाला रक्षण करता येईल. असा हिजड्यासारखं मेंग्यासारखं जर जीवन जगत असाल तर उद्या चालून तुमच्या तोंडाला मडका आणि फाटीला झाडू येणार आहे. तुम्ही गुलाम होणार आहात. तसे राजकीय पक्षाचे तुम्ही गुलाम झालेले आहे. दुसऱ्याच्या चट्या उचलता, दुसऱ्याची चाकरी करता, म्हणून समाजाची ही अवस्था आहे. आपल्या समाजाला आपल्या नेत्यांना सपोर्ट केला पाहिजे. आपले प्रतिनिधी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पाठवा, आपले आमदार खासदार करा, म्हणजे तुमचं म्हणणं ऐकल. अरे एखादी जातीवादी अॅट्रॉसिटी झाली, लगेच एखाद्या मराठ्याच्या ओबीसीच्या आमदाराचा फोन येतो आणि ते प्रकरण दाबले जातं. अशा प्रकारची अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून तुमचे नेते तयार झाले पाहिजे, तुमचे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. जसे प्रत्येक हिंदू धर्मामध्ये बजरंग दल आहे, आरएसएसच्या पतित पावन संघटना, रामसेना, अशा नाना प्रकारच्या संघटना आहे. त्यांच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी ते लोक तलवारी चालवतात, दानपट्टे चालवतात, त्यांचे मोठे मोठे शिबिर होतात. मुसलमानांच्या मस्जिदीमध्ये शस्त्राचं बंदुकीचं प्रशिक्षण दिलं जाते. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या संस्था आहे त्यांच्या इस्लामचं रक्षण करण्यासाठी. मग बौद्धांची एखादी संस्था का बनत नाही? का एखादी ब्लू फोर्स नक्षलाइट सारखी मुवमेंट चालू होत नाही? भंते कश्यपली ती मुवमेंट चालू करणार होता, परंतु समाजातूनच आपले काही दलाल भडवे मला विरोध करू लागले. शांती घ्या, शांती घ्या, शांती घ्या. अरे माया बहिणीवर दिवसा ढवळा चढायले तरी शांती घ्या का? बाबासाहेबांची गाडी जाळायले ते, बाबासाहेबांची रथ जाळायले ते, तरी शांती घ्या का? बाबा बुद्धांनी ही शांती सांगितली का आम्हाला? बाबासाहेब म्हणतात 100 वर्षे शेळे होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा रे, स्वाभिमानाची भाकरी खा रे, इज्जतीनं राहा रे, अशा प्रकारे बाबासाहेब म्हणतात. मात्र तुम्ही बायकाच्या पदराखाली लपून राहिले. काही झालं की चाललं पोलीस स्टेशन, काही झालं की चाललं पोलीस स्टेशन. अरे तोडा ना एखाद्याचं मुंडकन हातामध्ये घ्या, मुंडकन जाणं पोलीस स्टेशनला की याने माझ्या बहिणीला छेडलं, माझ्या समाजाला शिवी दिली, महार मांग म्हणून मला धेड म्हणून हिणवलं, म्हणून साहेब याचा मुंडकं तोडलं मी. असा एखादा मर्द या महारा मांगात का पैदा होत नाही याची शोकांती काय? तो एकटाच मर्द आहे, त्याचं नाव आहे भंते कश्यपली. आणि म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला, कधी कधी विचार करतो की नको हे अन्याय अत्याचार, कुठेतरी शांत राहायचं, आपलं काहीतरी लोकांना चांगलं सांगायचं. परंतु अशा घटना घडल्यात माणसाची आग तळपायातली मस्तकात जाते, माणसाला वाईट वाटते. अरे बाबासाहेबांचा या भडव्यांना एवढा तितकारा काऊन आहे? त्यांना काय त्रास आहे? काय पुढे दुखायला? बाबासाहेब दलित म्हणून, महार म्हणून, बौद्ध म्हणून जन्मले म्हणून यांना चालत नाही काय? यदा कदाचित बाबासाहेब ब्राह्मण जन्मले असते तर यांनी सगळ्यांनी बार बाप्यांनी बाबासाहेबाला होरावर घेतलं असतं. परंतु बाबासाहेब फक्त महार जातीमध्ये जन्मले म्हणून यांना हे अस्पृश्य आहे, दलित आहे, म्हणून इथल्या सवर्णांना, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, इथल्या मनुवादाला बाबासाहेब चालत नाही, शोकांतिका आहे. म्हणून तुम्ही एकत्रित व्हा, आजूबाजूला जे गावं असतील बायकाच्या पदराखाली लपून राहू नका, बसा बाहेर निघा. जिथं कुठं अन्याय झाला गाड्या काढा, 5-6 पोरं जावा त्या ताडबांगरीमध्ये. मी निघलो इथनं जालन्यावरून, रात्रीची घटना मला माहीत झाली. मी दुसरीकडे जयंतीला होतो. भीम आपल्या परभणीमधील तमाम भीमसैनिकांनी त्या ताडबांगरीमध्ये घुसा, त्यांना दाखवून द्या वार वापरणं ताकद बाबासाहेबांच्या लेकरांची काय असते. फक्त घरामध्ये तुमचं चूल आणि मूल, तुमचा संसार, तुमचं लेकर आणि 14 एप्रिलला दिसतात बाबासाहेब, बुद्ध पौर्णिमेला दिसतात, बुद्ध नंतर समाज नाही, घेणे देणं नाही, काही नाही, आपापल्या जिंदगी सगळे खुश आहेत. अशा प्रकारे जर जीवन जगत असाल तर त्यापेक्षा तुम्ही मेलेला बरं रे. काहीतरी समाजासाठी करा, काहीतरी जागे व्हा. प्रत्येक जाती धर्मामध्ये त्यांची एक फोर्स आहे, त्यांच्या माय बहिणीचं, समाजाचं, धर्माचं रक्षण करणारे लोक आहेत. तुमच्याकडे काय रे? आपण अशाच प्रकारचा अन्याय सहन करायचा का? आता वेळ ही लढाईची आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे. फक्त भीमा कोरेगाव, भीमा कोरेगावचा नारा लावायचा, त्या भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जायचं. कोण उठतंय रे सकाळी व्यायाम करायला? कोणाला येते दानपट्टा चालवायला, तलवार चालवायला, पिस्टलीचा चाप उडायची धमक कोणाचा आहे? आपल्या समाजावर का अन्याय होतात? आपण कमजोर आहे, आर्थिक बाजूनी कमजोर आहे, सामाजिक बाजूनी कमजोर आहे, शैक्षणिक बाजूनी कमजोर आहे, हाणामारीमध्ये बी आम्ही कमजोर आहे, पैशामध्ये कोर्ट कचेरीमध्ये आम्ही कमजोर आहे. अरे माणसामध्ये पैशाने जरी कमजोर असलं तर मनगटात ताकद पाहिजे, या छातीमध्ये धमक पाहिजे, रग पाहिजे, तेव्हा माणूस पुढच्याला खेटू शकतो, नळू शकतो. मात्र आम्हाला काही झालं, जयंती दगडबेग झाली की रडाय पडायचं आणि फक्त पोलीस स्टेशन आले तिथं बसणारा पण दुसऱ्या जातीचा आहे, तिथं बसणारा म्हणतो आले हे बार बापे महारा मांगाचे ताण घेऊन अॅट्रॉसिटी लावतात. तो पण जातीवादी आहे. पोलीस ही यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा जातीवादी आहे, हे सरकार जातीवादी आहे. हे तुमच्या बाजूने कधी नाही, दलितांच्या बाजूनी बाबासाहेबांच्या वेळेला बी नव्हतं आणि आता बी नाही आहे. म्हणून तुमचे आमदार खासदार बी नाही आहेत लोकसभेला. आपल्या अकोल्यामधून तर बाबा बाळासाहेबाला निवडून येऊ देत नाही. एक तर तुमचा बुद्धाचा आमदार खासदार नाही, हाय तर दुसऱ्या पक्षातून आहे, वंचित आहे, हाय रिपब्लिकन सेनेतून एखादा,
हाय बीएसपीतून एखादा आमदार खासदार बनतात आपले नेते, जाऊ देत नाही. ते मुसलमान एमआयएम मागून पक्ष तयार झाला आणि ते इम्तियाज जलील औरंगाबादचा खासदार झाला. राजकारणावर मला काही घेणदेण नाही, परंतु आपला लोकप्रतिनिधी तिकडे बोलणारा असला पाहिजे. ते लोक कायदे करून राहिले, 370 कलम हटवला मोदींनी काश्मीरचा, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्तेसमोर शांतपण चालत नाही. म्हणून आपले प्रतिनिधी निवडून द्या. राजकारणामध्ये आमदार खासदार भाई म्हणा गुंडे म्हणा, आमच्या अमरदीप भया रोडे होता परभणीचा, हे कधी झालं नसतं. परंतु असे अमरदीप भया सारखे लोक, हेच लोक आपल्यातलेच लोक जातीवादी समाजकंटक आपल्या लोकांना सुपारे देऊन संपवून टाकतात. आपला भाई तयार होऊ देत नाही, आपला नेता तयार होऊ देत नाही, अशा प्रकारच्या घटना घडत असतात. अरे जयंतीवर दगडफेक का होते? याचं कारण तुम्ही कमजोर आहे, तुम्ही जशास तसं उत्तर देत नाही. 1962 नामदेव ढसाळ्याच्या पॅंथरची गरज आहे. सगळे पोरं फक्त खुश आहेत, बाई बाटलीमध्ये खुश आहेत, मोबाईलमध्ये खुश आहे, इंस्टाग्राममध्ये खुश आहे, खाण्यापिण्यामध्ये खुश आहे. 14 एप्रिलला आली की दारू पिऊन नाचायले फक्त, बस बाकी दुसरं काही नाही. बाबासाहेबाला डोक्यावर घ्यायची गरज नाही आहे, डोक्यात घ्यायची गरज आहे, शिकायची गरज आहे. आणि अन्यायाचा प्रतिकार करा, मेंग्यासारखं हिजड्यासारखं जीवन जगू नका, ताकदवर बना. बाबासाहेब म्हणतात 100 वर्ष शेळे होऊन जागल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगलं पाहिजे. कोणाचा सहन करायचं नाही, कोणाच्या समोर झुकायचं नाही, कापल्या गेलं तरी चालल. किंवा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, स्वाभिमानानं जीवन जगायला शिकारे. आणि असे अन्याय अत्याचार झाले तर घुसा गावामध्ये, काही केस बीस नसते. एक मर्डर केला तरी 302 आहे आणि 10 मर्डर केले तरी 302 आहे. समाजासाठी करा एखादा मर्डर, समाजासाठी मरा, खपा, छातीला माती लावा, जातीसाठी माती खावा का फक्त घरातच बसता, बांगड्याच घालता, दुसरं काहीच करायची आमची अवकात नाही? अशा जयंतीवर दगडफेक होत राहतील, असेच आक्षेप हालनाचे कोतडे बाहेर काढतील, असेच बाबासाहेबांची रिंगटन वाजवली म्हणून सागर शेजवळ मारले जातील. कधी प्रतिकार करणार आहे? थंड राहून शंड झाल्यापेक्षा बंड करून गुंड वारे. काहीतरी बाबासाहेबांची अस्मिता जागा, काहीतरी जरा जातीचं पाणी येऊन द्या, जरा ताकदवर राहा. कोणी जर अरे कारे म्हणलं सालेजी जीप कापून टाकायची अवकात तुमची झाली पाहिजे, थरथर कापतील लोक जर एखाद्याने समाजासाठी एखादा घालवला तर. परंतु नाही, आपल्याला तसं करायचं नाही. घरी बसायचं आहे, शांत राहायचं आहे, 14 एप्रिलला फक्त नाचायचं आहे, डीजीची परमिशन मागायची आहे, बस दुसरं काहीच नाही. अरे बाबा, हे कोण आहे? पोलीस यंत्रणा आहे, हे प्रशासन कोण आहे? भडवं दलाल प्रशासन आहे, प्रशासन आहे सरकार. कायला परमिशन मागता? करा ना जयंती डेअरिंग ने, लावा ना डीजे बिंदास. कोण येते त्याला आडवं करा ना, जो कोणी आडवाईन त्याला कापा उभं. बाबासाहेबांची जयंती आहे, परमिशन लागते. प्रत्येक लोक लाचेरीने फोन करतात बंदीची जयंतीची, परमिशन भेटत नाही. कोण आहेत ते बार बाप्पा पोलीस? कोणता आहे तो ठाणेदार? अरे त्याच्या अंगावरती वर्दी बाबासाहेबांमुळे आहे, त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. ही राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्याच्या जयंतीला कसली द्या परमिशन? शिवजयंतीला परमिशन घेते कोणी? मोहरमसाठी मिरवणुकीला कोणी परमिशन आढळते का? एखाद्या लग्नात डीजे आहे तेव्हा परमिशन आढळते का? कोणते कार्यक्रम असतात अनेक धर्माचे तेव्हा कुठे परमिशन आढळते का? मात्र बाबासाहेब जयंतीला हे लोक परमिशन का देत नाही? कारण यांना बाबासाहेब नकोय, यांना दलित नकोय, यांना बौद्ध नकोय, यांना बाबासाहेबांचे विचाराला मानणारे लोक नकोय. यांना लोकशाही नाही, हुकुमशाही पाहिजे, यांना तानाशाही पाहिजे. यांना इथं राष्ट्र बनवायचं आहे की आम्हाला आमच्या जाती धर्माचे लोक पाहिजे, पण असं होऊ द्यायचं नाही. आपल्याला पेटून उठला अन्यायाचा प्रतिकार करा, पेटून उठा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा, आपल्या स्वाभिमानासाठी लढा, आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लढा. नाहीतर असं घरात बसतान तर तुमचं काही खरं नाही. अन्यायाचा प्रतिकार करायला शिका. मी निघलोय ताळपांगरीसाठी. आजूबाजूला भीमसैनिकांनी गावामध्ये जावा, बघा परिस्थिती काय आहे, समाजाला धीर द्या. लेकरं बाळांना मारलेलं आहे, लहान लहान लेकरांना दगड लागलेले आहे. कशा प्रकारची ही अवस्था आहे? या अवस्थेला बदलण्यासाठी आपण एक आलो पाहिजे. सैनिक व्हा भीमाचे, भीमराव आठ वारे, चला निड्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे, एक व्हा, एकजुटीने लढा द्या. 50-100 पोरं जर ताळपांगरी दुसऱ्या लाटाकाटा कुराडी तलवारी घेऊन, तर त्यांची माय जाणणार नाही आयुष्यात कधी. बौद्धाकडे डोळा करून बघायची, असू दे कोणत्या बी जाती धर्माचे, काही ताण नाही. काही सिलेक्टेड लोक असतात जातीवादी समाजकंटक, सगळेच नसतात. कोणत्या पूर्ण धर्माला जातीला दोष द्यायचा नाही. आपल्याला 5 किडे असतात जातीवादी, मात्र त्यांना मसललं पाहिजे, त्यांना जसं तसं उत्तर दिलं पाहिजे. जोपर्यंत यांना धरून तुम्ही कापणार नाही ना, तोपर्यंत तुमच्या जातीवर अन्याय अत्याचार होत राहील. कलम के साथ धाम, मगर कलम की लढाई जाणते तर बंदूक की लढाई जाणते, वंदे काश्मीरचं वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये पेन ठेवा, विडा ठेवा, तुमच्यासोबत तलवारी ठेवा, बंदुकी ठेवा, भाला पण ठेवा. ही काळाची गरज आहे. बाहेर देशामध्ये काही लायसन लागत नाही बंदुकीला. घ्या बंदुकी, 30-35 हजाराला बंदुकी भेटतात. तलवारी तुमच्या नांदेड जवळ आहे, 6-7 हजाराला चांगली धारदार तलवार भेटते, एका झगड्यात मुंडकं उडते. ठेवा घरामध्ये कुऱ्हाडी घासलेल्या, ठेवा तलवारी घरी. असं कुठं नामर्दासारखं जगताय? नुसतं येऊ लागले जयंतीवर दगडफेक करू राहिले, लढू लागले, रडू लागल्या बाया, आणि चालले पोलिटिशियनला आउटर सिटी लावा आणि आउटर सिटी लावा. कापा ना 2-4 त्यांचे, असं कसं समजत नाही. घुसा ना 50-100 पोरं त्या ताळपांगरीत.
असं कसं होत नाही, असं कसे अन्याय अत्याचार करतात? समजू त्यांनी त्यांना बी की मार मांग काय करू शकतात? जोपर्यंत ही अवस्था येणार नाही तोपर्यंत तुमच्यावर अन्याय अत्याचार थांबणार नाही. असेच रडत राहणार, असेच पडत राहणार. कोर्ट कचेरीला जावा, तिकडे FIR बी होत नाही, कलम बी बरोबर लावत नाही. सरकार आपलं नाही, नेते आपले नाही, पोलीस यंत्रणा आपली नाही, आम्ही इथले नागरिक हाऊ की नाही ह्यो संशय आता मला यायला लागलेला. आणि म्हणून अन्यायाचा प्रतिकार करा, बंड करा, पेटून उठा आपल्या अस्तित्वासाठी. फक्त घरात नाही बसू नका, खाऊन पिऊन मजा करू नका. समाज कुठं चाललाय, वातावरण कसं व्हायलं, कशा प्रकारे हे सरकार बनायला लागलेलं आहे, कशा प्रकारे या महाराष्ट्राची अवस्था आहे जरा जाणून घ्या. मी निघलोय त्या ताळपांगरीसाठी, तुमच्यामध्ये संवेदनशीलता राहू द्या जरा समाजाप्रती. माझं मूल आणि माझी चूल, माझं घर आणि माझं आयुष्य बाबा एवढंच बस आहे. बाबासाहेबांनी जर याचा विचार केला असता मित्र हो, तर तुम्ही कधी निघले नसते, तोंडाला मडकं पाटीला झाडू हागंदरीत राहत असते, दुसऱ्याची चाकरी करणारे होते तुम्ही लोक. बाबासाहेबांनी असा विचार केला असता मी काला मग एवढं शिकलो बिकलो कशाला मी काय करू, माझ्या समाजासाठी माझ्या घरासाठी बस होते, कशाला समाजाचा विचार करू. तुम्ही कधी सुधारले नसते, आपण सगळे महारामांग दलित. बाबासाहेबाची पुण्य आहे, त्यांचे लेकर मेले बिचारे पटापट, पण तुम्ही समाजासाठी बाबासाहेब जगले, त्यांनी कामं केली, त्यांनी बाबासाहेबांनी आपला संसार जाळला, आपले लेकर बाळ मारले विचार तुमच्यासाठी. आणि तुम्हाला समाजाप्रती थोडी संवेदनशीलता नाही, लोकांप्रती थोडी संवेदनशीलता नाही? फेसबुक बघायचं, इंस्टाग्राम बघायचं, त्याच्यावर टाइमपास करायचा, मोकार धंदे करायचे, बस एवढंच, दुसरं काहीच नाही. समाजाप्रती काही संवेदनशीलता नाही. अनेक ठिकाणी मागे जयंतीला परमिशन नाही भेटू लागले म्हणून अंगावरती पेट्रोल घेतलं मी, पोलिसाला शिव्या दिल्या मी. जिथे कुठे अन्याय अत्याचार झाला असे 150-200 ठिकाणी मी 2021 पासून भेटी द्यायलो. पोरांना चांगलं शिकवा, सकाळी उठा व्यायाम करा. आम्ही फक्त तलवारी घ्यायला सांगत नाही, तर आम्ही म्हणतो सकाळी उठा व्यायाम करा, शिक्षण घ्या, परंतु वेळ प्रसंगी पेनाच्या ठिकाणी हातात तलवार बी आली पाहिजे, पिस्टल बी आली पाहिजे, कारण समाजाच्या न्याय हक्काची लढाई आहे. असंच जर जीवन जगत असाल ना मरता सारखं, त्यापेक्षा फाशी घ्या ना मरण, त्यापेक्षा रडून चालायचं नाही. आता लढावं लागन, रडायची वेळ नाही, लढायची वेळ आहे. आपल्या समाजाच्या रक्षणासाठी, आई बहिणीच्या रक्षणासाठी, आपल्या अस्तित्वासाठी आपण लढायला शिका. आणि म्हणून मी ताळपांगरेला येतोय, तमाम आंबेडकर जयंतीने तिकडे लक्ष द्या. हिस्सीची जयंती करून मी त्या ठिकाणी पोहोचतोय. काय परिस्थिती आहे पीडित कुटुंबाला, ते सगळ्यांना भेट देणार आहोत आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला, परभणीला. आणि तुम्ही आजूबाजूचे गाव आहे, एकत्र राहा, एकत्र मिक्स करून जयंती करा, असं विखुरल्यासारखं राहू नका. एकेची ताकद लय मोठी असते. बाबासाहेबांनी सांगितलं एक बोट करून राहायचे, सगळ्या पुतळा एक बोट करून आहे. काय म्हणतात, एकत्र व्हा, एकत्र घ्या, निर्देशनाखाली एक व्हा, संघटित व्हा. तुमच्यावर कोण हल्ला करणार नाही. तुम्ही विखुरलेल्या गटातटामध्ये भाऊ भावात नाही आहे. एका गावामध्ये दोन पक्ष, एका ह्याच्यामध्ये दोन जयंत्या निघाल्यात, ही अवस्था आहे. आणि म्हणून या ताळपांगरी सारखी जर घटना घडत असतील, याला कारणीभूत तुम्ही आहे, आपला समाज कारणीभूत आहे याला. तुम्ही लोक सहन करता आणि म्हणता कायदा कायदा, आम्हाला बुद्ध दिला. बुद्ध काय म्हणतो, अंगावर या, आमच्या माय बहिणीचा अब्रू घ्या, आम्हाला कापा, आमच्या जयंतीवरती हल्ला करा म्हणतात बुद्ध. अन्यायाचा प्रतिकार करणे म्हणजे बुद्ध आहे. सगळ्यात मोठे क्रांतिकारी म्हणजे भगवान बुद्ध आहे. अन्यायाचा विरोध म्हणजे बुद्ध. आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून त्या ताळपांगरीमध्ये त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जमा परभणी बंद केलं पाहिजे नेत्यांनी. दुसऱ्या दिवशी अशी घटना घडली नाही पाहिजे परभणी जिल्ह्यामध्ये. पूर्ण परभणी जिल्हा हे बंद करून टाका, पूर्ण दुकानं फुकानं चटले गे, बस स्टँड हे ते. ही ताकद समाजाची दिसली पाहिजे. फक्त तिथले इथं जाता पोलीस अडवतात, आम्ही कुठं जात असेल तर पोलीस अडवतात, कोण सपोर्टला येत नाही, काय नाही. ही जर अवस्था असेल तर तुम्ही असेच महारामांगच राहणार, दलितच राहणार, अस्पृश्यच राहणार. आपण सुधारणार नाही आपण कधी, जर आपण एकत्रित आलो नाही तर. ही काळाची गरज आहे. एवढ्या दिवसाने कधी मी बोललो नाही, मला लाईव्ह करायची जास्त गरज वाटत नाही. वाटतं की शिक्षण करायचं, अभ्यास करायचा, आपलं काहीतरी वकील बनून समाजाच्या न्याय हक्कासाठी लढायचं, पण नाही, मला नाही वाटत. हे प्रशासन, हे इथले जातीवादी समाजकंटक आपल्याला पेन हातात धरून देणार. बंदूकच धरणं बरं आहे, हातामध्ये बंदुकच असली पाहिजे. ती परत फेकलेली बंदूक मला वाटते आता परत विकत घ्यावं लागन, आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी परत जमिनीवर उतरावं लागन, रस्त्यावर उतरावं लागन. हे एखादा खपवल्याशिवाय, हे जातीमध्ये समाजकंटकाच्या भेजात गोळी घातल्याशिवाय आता मला वाटते काहीतरी समाजाला शीख भेटणार नाही. आणि म्हणून मी येतोय ताळपांगरीमध्ये, परभणीमध्ये, हिस्सी या गावामध्ये. तुम्ही सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या अंगात बाबासाहेबाचं रक्त आहे, त्या बापाचं रक्त असेल तर तिकडे मदत करा, भेट द्या, सामाजिक संवेदनशीलता जपा, समाजाप्रती संविधान. ते जरांगे पाटील आंदोलन करू लागला मराठ्याच्या आरक्षणासाठी, किती मराठा एकवटले या गावच्या जगामध्ये. अशी सभा झाली नाही तशी, त्या अंतरवाली सराटेला सभा झाली, पूर्ण मराठा समाज लेकर बाळ ताने मुळे म्हातारे खोतारे घासत घासत त्या अंतरवाली सराटेला आले. एवढा समाज एकवटाला कसा काय, कसा प्रेशर पाडला त्यांनी, कसा समाज एकवटाला, आपल्या न्याय हक्कासाठी विचार लढू लागले ते. तुम्ही पण या, तुम्ही पण लढा. एखाद्या गावात अन्याय अत्याचार तुटून पडा, सहाच्या ताळपांगरीवरती नक्षातून मिटलं पाहिजे ताळपांगरी त्या परभणीच्या. हे जातीवादी समाजकंटक असे रस्त्याने शहर आपल्या जंगलांना पळू लागले पाहिजे, पळू हाना साल्यांना. तेव्हा त्याला म्हणतात बाबासाहेबांचं रक्त, बाबासाहेबांची चळवळ. भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव म्हणताना रे, कायचं भीमा कोरेगाव,
28,000 पेशवे कापले रे त्या 500 महाराणा, हा एकाएकाने 56 कापले म्हणतात, ती ताकद त्यांची होती. आणि तुम्ही काय रे, काय करता तुम्ही? एक धर्मगुरू असून, एक संन्यासी असून तलवारीची भाषा करतो, बंदुकीची भाषा करतो, केसेस घेतो अंगावरती, आणि तुम्ही माणसासारखे मर्दा असून, जवान असून घरामध्ये बसता आणि फक्त कायदान कायदान पोलीस स्टेशन हे ते. तो तिथं बसणारा साहेब आपलं चाकरी करणार आहे, आपली नोकरी करणार आहे, तो आपल्या सेवेसाठी आहे, त्याला काय दबायचं? त्या PI ला काय दबायचं? DYSP SP कलेक्टरला काय दबायचं? ते बार बापे आपली सेवा करण्यासाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी त्यांना राज्यघटनेने नेमणूक केलेली आहे, सरकारने नेमणूक केली त्यांची, त्यांना काय दबायचं? कलम 19 नुसार आपल्याला स्वतंत्र आहे विचार अभिव्यक्ती, त्यानुसार बोललं पाहिजे. हे कायदे कधी समजणार आहे तुम्हाला? कधी वापर करणार आहे याचा? का फक्त जयंती आली की फक्त नुसतं 14 एप्रिलला बाबासाहेब डोक्यावर घ्यायचा, DJ वाजवायचा, मिरवणूक लगेच झालं, 15 एप्रिलपासून जसं तसं आपलं खाणं राहणं एन्जॉय, दारू मटण भाई बाटली खुश खतम जिंदगी, ह्याच्या पलीकडे कधी सुधारणार नाही तुम्ही मार मांगा. काळाची गरज आहे बदला, रात्र वैराची नाही दिवस वैराचा आहे. शत्रू येऊन उभारलाय, आपल्या उशीपाशी येऊन उभा ठाकलेला आहे, तो दिसला अक्षय भालेराव सागर सजवळ गणेश येडके डोक्यात कुऱ्हाडी घालायलेत, दिवसा ढवड्या मटर व्हायलेत, कारणीभूत तुम्ही आहे. तुम्ही प्रतिकार करायला शिकत नाही, तुम्ही जसं तसं उत्तर द्या. त्यांनी दगडफेक केली ना, त्या बी बारबापांच्या याच्यावरती दगडफेक करा तुम्ही, घुसा 15-20-100-200 पोरा आणि करून टाका बेचिराग गाव, त्याला तवा कुठे यांना समजणार, या प्रशासनाला बी तवा समजणार, या सरकारला बी तवा समजणार, या दलितांमध्ये बौद्धांमध्ये या मारमांग धेड मानतात ना आपल्याला, या धेडांमध्ये किती ताकद आहे. जोपर्यंत ह्यांच्या मानगटा यांच्या मुंडीवरती कुऱ्हाडी बसत नाही, ह्यांच्या तलवारी यांच्या पोटामध्ये घुसत नाही ना, ज्या बंदुकीच्या गोळ्या यांच्या छातड्यात चिरून आरपार जात नाही, तोपर्यंत यांना समजायचं. ते नक्षलाईट मुव्हमेंट आहे ना, तीच भारी आहे. आदिवासींवर दलितांवर अत्याचार झाले त्या पश्चिम बंगालला, त्या लोकांनी जमीनदारांना उडवलं आणि बिचारे जंगलात गायब झाले. तसे त्याला म्हणतात मी मर्द, त्याला मर्द म्हणतो मी. भगतसिंग राजगुरु चंद्रशेखर आझाद हे मर्द आहेत, हे लोक आहेत खरे, ज्यांनी जाती अत्याच्या विरोधात आपल्या देशाच्या लढाईसाठी बंदूक उचलली, हे लोक खरे मर्द आहे, बाकीचे लोक नाही. तुम्ही लोक अन्याय सहन करा आणि असंच फक्त कोर्ट कचेरा करा आणि पोलिटिशनला जावा, साहेब अॅट्रॉसिटी घ्या, साहेब बसलेला मस्त शांत 5-5 तास तुमची अॅट्रॉसिटी घेत नाही, ही वास्तविकता आहे. ह्याला बदलायचं असेल तर बंदूक सोबत पेनासोबत बंदूक हातात असली पाहिजे. शास्त्र के रक्षण के लिए शस्त्र की आवश्यकता होती, हे लक्षात घ्या. आणि म्हणून समाजाने जागृत व्हा, पेटून उठा, अन्यायाचा प्रतिकार करा, थंड राहून शंड झाल्यापेक्षा बंड करून गुंड व्हा, एवढंच बोलतो आणि ताळपांगऱ्याला येतो. सर्वांनी तिकडे जमा, परभणी बंद करा, तरच तुमची ताकद समजल्या प्रशासनाला, नाहीतर तुमचं काही खरं नाही. असंच जगा, असंच मरा. गुलाम काल बी होते आणि आज बी तुम्ही गुलाम आहे आणि भविष्यात बी तुमची पिढी गुलामच राहणार, तुम्ही कधी प्रतिकार करू शकणार नाही. फक्त असंच एकत्र न येताना असंच आपापलं बघितलं, आपल्या गावापुरतं बघितलं, कधी सुधारणार नाही तुम्ही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.